घेरी चालिया कामाची दगदग आणि दुसरं काय गोदका आता काय भी काळजी करू नका सा आम्ही आलोय ना व गोदका अच्छा ते पाणी दे गोदका आओ गोदका 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 हेलो गोदका काय झालंय कशी ही काल्या बाई इथं अगं गोदक्का मी घेऊन आलोय तिला चांगलं केलं चला चला थांब सूरज हिला ह्या घरात येता येणार नाही मंजी मजी ही ह्या घरात चालणार नाही भाऊजी राणा जा मला माहिती आहे तुमच्या काय म्हणायचं ते पण नंदिता आता सुधारल्या वय गो दक्का सर्टिफिकेट भी मिळालंय आमसनी दुबईच्या राजाने दिले ती बघा राणादा घरात जाऊया आणि सविस्तर बोलूया मी समजावून सांगतो सगळं सूरज घरात नाही म्हणजे नाही गोदक्का खरंच आम्ही बदलले हो गोदक्का अगं एवढ्या दिवसानंतर परत आलोय घरात गेलं नाहीस वय सूरज तू ये घरात पर ही घरात न ग मला नंदिता बायकोय माझी काडीमोड झालाय तुमचा आम्ही लगीन केलंय परत तरी बी नाही ही बाई या घरात चालणार नाही गोदक्का राणादा त्याला काय अर्थ नाही बघ राणादा बाहेरच्या बाहेरच हा कल्ला आपल्याला असं कस माझ्या ताईसाहेबांनी हाकलून द्यायची हिंमत नाही कोणाच्या Thank you.
पानी मिळेल का मसनी? वाह ना घ्या की ते ना व तुम्ही माझ्याच पैसा भाईसा तुला कोण म्हटलं? आवत तस नाही, तुम्ही एवढं मऊ मऊ बोलायला असा, एवढा अपमान सहन करून घ्यायला असा, माझ्या तैसा भासत्या तर ते एवढं बी खपून घेतलं नसतं, एवढा कसा काय बदल? कसे चंदे? आम्ही या घरच्या धाकल्या सुनबाई, आता थोरलेपणाची हव सुटली म्हणून काही चुका झाल्या आमच्या हातनं, पण जेलात गेलो लई विचार केला आणि तेव्हा आम्हासनी कळलं तर आम्ही चुकलो. आता चूक कळली म्हणल्यावरती सुधारायला पाहिजे का नको? आता आम्ही सुधारलो आणि म्हणून दुबईच्या राजाने चांगुलपणाचं सर्टिफिकेट बी दिलं आम्हासनी. अहो ग कशाला डोसक्यात राग घालून घेताय सा? वाद घालून काय मिळतंय वय? आणि आता जे बी काय करायचंय ते प्रेमाने. अहो प्रेमाने जग जिंकता येतंय की? आणि ही तर आपलीच माणसं. आता जोवर मला माफ करून घरात घेत नाहीत तोवर आम्ही हिथच बसणार. काय खाणार नाही का पिणार नाही आजपासून आमचा सत्याग्रह सुरू. अग पण आणि सत्याचा विजय होणारच. पाणी पाणी पी पी पाणी सावकाश गोदक का उगा टेन्शन घेऊ नकस ग. अरे ती बाई इथं आलीच कशी? तिने काय काय केलं हे सूरजला ठाव नाही काय? हे बघ तू जरा हळू बोल कळलं का? आणि सूरज त्याच्याकडे घेऊन आले ना. राणा आपण सूरजला समजून सांगितलं पाहिजे. अरे आपल्या घरावर तुझ्या जीवावर उठली होती ही बाई, परत तिलाच इथं घेऊन आलाय. राणा मला लय घाबरायला होते बाबा. हे बघ तू तू सूरजला समजून सांग. तुला म्हणलंय ना उगा टेन्शन घेऊ नकस. अरे घेऊ नग काय, सूरज काय करून बसलायस हे? अरे परत लगीन केलंस तिच्या संग? ती पाई सरळ नाही, परत आपल्या घरावर तिची सावली नग बघ. हे बघ राणा तू सूरजला समजून सांग. हे बघ आपला आपला हा घर संसार सुखासुखी चाललंय ते असंच चालू दे म्हणा. हे बघ तू असं गप बसू नकस. ती बाई चांगली नाही हे सूरजला समजून सांग. अगं असं कसं सांगू मी? ती बाई ह्या घरात चालणार नाही म्हणून सांग. अगं काय बोलतेस तू? हे अगं लगीन करून आलाय त्यो. अगं आणि वहिनींसंगत आलाय ना त्यो, त्योच थांबलाय त्यांच्यासंगत बाहेर. हे बघ तू त्याला आत बोलवून घे, आपण दोघं मिळून समजून सांगूया त्याला. अरे जा जा म्हणते ना. ऐक की माझं जरा. राणादा सनिधान ताईसा जवर ते असणी माफ करून आत घेत नाही तवर बाहेर दारातच बसणारच म्हणायलत. राणा सूरजला बोलो. नाहीत येणार. माझ्या बायकोला जवर माफ करून आत मानानं घरात घेत नाहीत तवर मी या घरात पाऊल बिट्टी होणार नाही असं म्हणण्यात सनिधा. अरे देवा काय भानामती करून ठेवली तिनं माझ्या सूरजवर. पहिले जरा शांत हो, मी बघतो काय करायचं ते. पण तू पहिले शांत हो.
वाडा कसा काय गेला हात ना? ते दुरुस्तीला काढला होता, राहिलंय तसंच ते. बरच आहे म्हणा, नाही तर तुझ्या दुसऱ्या बायकोच्या आठवणी असणार तिथं. तसल्या जागी आम्ही राहिलोच नसतो. हित आहे म्हणून आम्ही याला तयार झालो. ताई साहेब, माधुरीच्या आठवणी हित बी आहेतच की. पर खरी सुरुवात तिची हित वाढत न झाली म्हणजे वाढच मेन. हितन तर उलट तिला हाकलून काढली. राणादा काय म्हणली गो धक्का, समजलंच तिला? तू आज चल आणि ही तू पहिला आज चल, गोदक्काला तुझ्या संगत बोलायचं. नाही राणादा, माझ्या बायकोला घरात घेणार नसेल तर मी इथंच बरा आहे, माझ्या बायको संकट. अरे मर्दा ऐक की माझ. नाही, नंदिताला घरात घेणार नसेल तर मी बी थांबणार नाही. चल ग सूरज, सूरज ऐक की. नाही नाही सूरज, हो आमच्यामुळे तुम्ही घरातल्या संगत नातं का तोडताय? गोदक असली भ्यावटणं बराबर आहे, मी लय वाईटपणा केलाय म्हणून ते असली तसं वाटतंय. पण आता मी सुधरलोय हे जाऊन समजावा गोदाकासनी. तरी बी नाही म्हणलं तर जाऊ जगाच्या पाठीवर कुठे बी. पण आमच्यामुळं परत या घरातलं वातावरण बिघडायला नग. जावा बघा काय म्हणतात गो दाका. चल सूरज. नाही राणादा. चल की. अव बघा तरी काय म्हणतात गो दाका. अगं पण तरी बी तो ढिगारा नाहीच म्हणला तर? तर काय, जाऊ जगाच्या पाठीवर कुठे बी. चांगल्या माणसाला अशा आडी अडचणी येतच असतात की. असं काय वागायलास तू? तू कसं वागायला लागलायस बघ की. अरे काय करतोयस हे? मी काय केलं? बायकोला तर घेऊन आलो घरला. कुठली बायको? अरे काडीमोड झालाय तुझा तिच्या संग. अगं परत लगीन केलंय मी. कुणाला विचारून? आम्हाला सांगितलंयस काय? हे बघ माझं आयुष्य मला ठरवू दे. अरे तिने या घराची राख रांगोळी केली हे ठाऊ नाही काय तुला? माहितीये मला सगळं, पर नंदिता आता सुधारली आहे तुला ठाऊक नाही. अरे कुत्र्याचं शिपूट वाकड ते वाकडच सरळ होताना का बघितलंयस काय? हे बघ गोदाक, माझ्या बायकोला बोलायची काय बी गरज नाही. जे काय बोलायचं ते मला बोलायचं, मी घेऊन आले तिला. अरे कशाला घेऊन आल्यास तिला इकडं? कशाला म्हणजे? माझी बायको आहे, माझं घर आहे. ती बाई या घरात चालणार नाही. ठीक आहे मग, मी भी येत नाही घरला. जातो तू पहिलं. सूरज बाय. चल उठ. तू जरा तुझा डोसक शांत ठेव, तू भी जरा गप बस. सूरज मी काय सांगतोय ते नीट आहे, तुला माहिती ना मग. वहिनीने या आधी बी आपल्याला कितीदा चांगुलपणा दावला होता. काय झालं? दर टायमाला आपल्या दगापट्टा केलाय. अरे तूच त्यासनी घराच्या बाहेर काढायला निघाला होतास ना, व त्यांच्या जीवावर उठला होतास. अरे ते समद इसरलाय तो. काय बी इसरला नाही मी. हे बघ राणादा, या सगळ्या जुन्या गोष्टी झाल्या मारता. जुन्या असल्या तरी खरंय का नाही?
अरे वहिनी आबा संगड़ काय केलं माहिती ना हो तुला? अरे वहिनी मुळे आबा खोट्या आरोपाखाली जेलमध्ये गेलं होतं, माझा जीव घ्यायचा प्रयत्न केला त्यांनी। अरे मी नसताना आबा ते 6 महिने अंधारे कोठडीमध्ये डांबून ठेवलं होतं। अरे जिवंत जायचा भी पुण्यांदा प्रयत्न केला मला, मला माहिती आहे समजा जुने, मला सांग हे समजा कसं इसरायचं। बाबा वहिनी लय डेंजर आहे, त्यांचा स्वभाव कसा बदलायचा? का वाल्याचा वाल्मिकी वाल नाही काय कधी? तू एवढं देवदेव करतीस, तुला तर कळायला पाहिजे। अगं नंदिता कंप्लेंट बदलल्या। कशावरनं बदलल्या? मी अनुभव घेतलाय तर। मला एक सांग, नेमकी त्यांनी तुझीच कशी काय गाठ घेतली? नंदा आता उगत तू डाऊट घेऊ नकोस मार। अरे नंदिता मला भेटायला कधी यायलाच नाही, दुबईत एका दुकानात काम करताना बघितले मी तिला। दुबई? अरे वय माझा बी पहिला विश्वास बसायला तयार नाही, तो 2-3 टायमाला मी परत जाऊन बघितलं तर ती तिथंच काम करत होती। नंतर कळलं हीच नंदिता आहे ती, पण ती झेलत होती ना? होती की झेलत, केलेल्या कामाची शिक्षा भोगली असती ना, तर नंतर चांगल्या वर्तणुकीसाठी सोडलं लवकर। तुला माहितीच आहे की सोडतात ते। बघ मला एक सांग, वहिनी दुबईत कशा गेल्या? अरे नंदिताला इथं कुणीच नव्हतं, तिनं सगळ्यांसंगत नातं तोडलं होतं, त्या मामा संगट, मम्मी संगट, तिच्या पप्पांसंगत। मुंबईत कुठल्या तरी दुकानात काम करत होती म्हणा, त्या लोकांनी आवडलं तिचं काम, त्यांनी पाठवलं दुबईला। दुबईला नवं आयुष्य सुरू करायचं म्हणून आलती ती, तिला थोडी माहिती होतं माझी गाठ पडणार आहे ते। काय गाठ पडली म्हणून लगीन करायचं असतंय वय? हे बघ आपण नंदिता संगत नातं का तोडलं होतं तर ती वाईट वागते म्हणून, मग आता नंदिता चांगलं वागायला लागल्यावर नातं जोडलं तर बिघडलं कुठं? अरे पाय तर मी गॅरंटी देतो नंदिता पार बदलली। बघ तुला खोटं वाटतं काय? राणा त्याला परीक्षा घेऊन बघू दे मग, त्यात ती खोटी ठरली तर नका घेऊ घरात। काय ठीक आहे मग, आता माझ्यावर भी विश्वास नसेल तर जातो मी घर सोडून। दुबईत मस्त चाललंय आपलं, चला। तू जरा थांब, ठीक आहे गोदक का? आपण काय दिवस वहिनीची वागणूक बघू आणि मग ठरवू, आता त्यासनी आत येऊ दे। अरे पर म्हणलंय रे, आपण बघू आणि मग ठरवू।